बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे एकूण किती झाडांची रोपं लावता येतील असा प्रश्न आहे। मित्रांनो, हा रस्ता आहे ज्याची लांबी 1.5 किलोमीटर आहे। लक्ष द्या, 1.5 किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतरण करा। एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात मित्रांनो, 1.5 किलोमीटर म्हणजे 1.5 किलोमीटर, त्याचं मीटरमध्ये रूपांतरण काय तर 1500 मीटर। ओके, 1.5 किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतरण म्हणजे 1500 मीटर। गणित म्हणते रस्त्याच्या दुतर्फा 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे एकूण किती झाडांची रोपं लागतील। मग हे 1500 मीटर याला 5 ने भागा, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, हे 2 0 3 वर, म्हणजे रस्त्याच्या या तर्फावर 300 झाडं, या तर्फावर 300 झाडं, हे आमच्या प्रश्नाचं उत्तर का? नाही। प्रारंभीचं हे जे झाड आहे रस्त्याच्या या साईडचं, रस्त्याच्या या साईडचं, या पहिल्या झाडामध्ये अंतर नाही, हे पहिलं झाड या साईडचं आणि या साईडचं विदाउट डिस्टन्स आहे, म्हणून हे एक एक झाड मित्रांनो याच्यामध्ये मिळवा। येणारं उत्तर इकडचे झाडं 301 आणि इकडचे झाडं 300, रस्त्याची ही बाजू या बाजूला 301 झाडं लक्षात घ्या आणि रस्त्याची ही बाजू या बाजूला 301 झाडं। उत्तर काय तर 602 झाडं रस्त्याच्या दुतर्फा लागतील आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण।